सत्तेत आल्यास इंग्रजीचं अनुदान बंद, कसिनो हटू, नद्यांचं राष्ट्रीयकरण करू अशी आश्वासनं देत गोवा सुरक्षा मंचचा जाहीरनामा सादर. आपल्या आवाजानंतर महिला व बाल संचालनालयाच्या जाहिरातीत बदल, गोवा फॉरवर्डचा दावा. सावर्ड येथील भाजपचं शक्ती प्रदर्शन, विजय संकल्प महामेळाव्याचं आयोजन. सत्तेत आल्यास कसिनो हटवणे, इंग्रजी शाळेंचं अनुदान बंद करणे, नद्यांच्या राष्ट्रीयकरणाला पाठिंबा, खास दर्जाची गरज नाही, पार्टी कल्चरवर बंदी अशी आश्वासनं देत गोवा सुरक्षा मंच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले. पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीरनामा सादर केला. खास दर्जाची राज्याला अजिबात गरज नसून चंगळवाद रोखण्यासाठी कसिनो व पार्टीवर बंदी घालू, भाषेच्या संरक्षणार्थ इंग्रजी शाळेंचं अनुदान बंद करू असं पक्षाचं धोरणही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पहिला विषय मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन, शिक्षण माध्यम. पक्षाचे मागणी सगळ्यांक खबर असा, त्या मागणीचेरूच आज येदो व्हडलो सगळे आंदोलन जे आहा ते उभे असा. ते म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांचे अनुदान आमचे सरकार येल्या उपरांत 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून बंद करतले, आणि भारतीय भाषाच्या प्राथमिक शाळांकूच अनुदान जे आहा ते चालू रावतले. हे आमचे शिक्षण माध्यमा संदर्भातले धोरण. दुसरे, आज जो कॅसिनोचो बोकाळलो असा, गोवा सुरक्षा मंचाचे असे म्हणणे असा की कॅसिनोतल्यान आर्थिक दिवाळखोरीच जाता असे ना, तर कॅसिनोमुळे ड्रग्स, वेशा व्यवसाय आणि चंगळवाद जो असा, भोगवाद जो असा, ताका प्रोत्साहन मिळता. आणि त्यामुळे गोयची इमेज जी असा, ती गोयची इमेज जी असा ती बिघडता. आणि म्हणून सध्या प्रचलित असलेले जे जुगाराचो जो कायदो असा, गॅम्बलिंग ॲक्ट, हांच्यान बदल करून जमनी वयले आणि न्हंयचे न्हंयतले सगळे कॅसिनोचेर आमचे सरकार हेतूक आम्ही बंदी घालतले. आणि एक विषय आज नेटान चर्चिलो होता, तो म्हणजे स्पेशल स्टेटस, खास दर्जा. गोवा सुरक्षा मंचाच्या मते गोंय खातीर खास दर्जो मागपाची कांयच गरज ना अशें आमचें मत. रिवर्स स्टेट, रिवर्स नद्यांचें राष्ट्रीयकरण. आमी म्हणटा राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम 2016 नुसार जे राज्याचे न्हंयचे राष्ट्रीयकरण केल्ले आसा तेका गोवा सुरक्षा मंच जो आसा तो फूल सपोर्ट, पूर्ण पाठिंबो दिता. गोवा सरकार येयल्या उपरांत गोवा सुरक्षा मंचाचें सरकार येतकूच पूर्ण बंदी घालतले, उच्चाटन करपा खातीर कटिबद्ध आसा. गोटीव्ही साठी रवींद्र दळवी. आमच्या मागणीच्या दणक्यामुळेच महिला व बाल संचालनालयाने आपल्या नोकरी जाहिरातीत बदल केल्याचं दुर्गादास कामत यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जाहिरातीत गुजरातीचं ज्ञान हा मुद्दा होता जो आक्षेपार्ह होता, यावर आवाज उठवल्याने खात्याने तो मुद्दा हटवल्याचं ते म्हणाले. दरम्यान इफ्फीच्या पार्श्वभूमीवर ESG अर्थात मनोरंजन सोसायटीकडून अनेक निविदा काढल्या जात आहेत, ज्यातील डेकोरेटर्सची निविदा बन्सी खेडेकरांच्या कंपनीला मिळाली असून ते राजा खेडेकर यांचे भाऊ असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचं सांगत त्याच्या चौकशीची मागणी प्रवक्ते तन्वीर खतीब यांनी पत्रकार परिषदेत केली. ॲडव्हर्टाईजमेंट एकतर रद्द करचे, ना जाल्यार पोस्ट रिअॅडव्हर्टाईज करचे. आणि डिपार्टमेंटला अशी बातमी आली की त्यांच्या ते ॲडव्हर्टाईजमेंट बेस्ड ऑन 1970 जे रिक्रुटमेंट रुल्स असतात ओल्ड, ताजेर इश्यू झाले म्हणून. आज सकाळी पेपर वाचताना एक ॲडव्हर्टाईजमेंट आमकां दिसले नवे की गुजराती म्हणून ते काढिल्ले आहात त्यांच्यानी आज आफ्टर आवर डिमांड, आणि दे हॅव रिस्टोर्ड बॅक इट टू इंग्लिश मराठी. ही जी विक्ट्री आहे, ही सामान्य गोयकारांची विक्ट्री झाली आहे गोयात. इंड इन क्वेश्चन, दॅट इज कला अकॅडमी स्ट्रीट डेको, अवॉर्डेड ॲट 44.9 लॅक्स, इज अवॉर्डेड टू वन मिर्ची रिपब्लिक कंपनी. हे जो मिर्ची रिपब्लिक कंपनी ॲज पर आर सोर्सेस is owned by one Bansi Khedekar and Sanman Kenkre. Tumka saglyan khabar astale
की कला अकादमी वाइस चेयरमैन इज राजा खेड़ेकर एंड दिस बंसी खेड़ेकर इज नन अदर देन हिज ब्रदर हु हैज बीन अलॉटेड हुज कंपनी हैज बीन अलॉटेड this tender of 44.9 lakhs seems as a scam society of Goa. We urge the Chief Minister to urgently look into the matter before it is too late. GOTV sathi Ravindra Dalvi. Savarde thi bhajapcha shakti pradarshan. Rajyat hot aslelya bhajapcha vijay sankalp melava ata Savarde thi honar aahe. सरकारी प्राथमिक मैदानात हा मेळावा पार पडणार असून देशाचे संरक्षण मंत्री राज्याचे मुख्यमंत्री खासदार आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष गणपत नाईक यांनी सांगितलं यावेळी गणेश गावकर यांनी केलेली विकास कामं यावरही भाष्य करण्यात आलं पत्रकार परिषदेला यावेळी सुवर्णा तेंडुलकर स्वाती उसगावकर विलास डिसोलकर व इतर उपस्थित होते सावर्डे गोंयचे म्हण हांगासर सावर्डेचो विजय संकल्प महामेळावो आयोजीत केल्लो आसा ह्या महामेळाव्याक मार्गदर्शन करपा खातीर आमचे माननीय रक्षा मंत्री श्री मनोहर भाई हे उपस्थित आसतले त्याच प्रमाणे गोंयचे मानाधिक CM श्री लक्ष्मीकांत पार्सेकर त्याच बरोबर आमचे दक्षिण गोंयचे खासदार श्री नरेंद्र सावयकर उत्तर गोंयचे खासदार श्री माननीय श्री श्रीपाद भाऊ नायक त्याचबरोबर पक्षाचे विविध मतदारसंघातले आमदार आणि सावर्डे मतदारसंघातले असंख्य कार्यकर्ते या वेळार उपस्थित रावपाचे आसा सावर्डे मतदारसंघाचो आमदार झाले नंतर श्री गणेश भाऊ गांवकर हाणें केल्ले कार्याची जी दखल आसा ती घेवन आमी ह्या महामेळाव्याक कमीत कमी 8,000 संख्या हे उद्दिष्ट दवरले कडे आसा GOTV साठी निलेश नाईक वास्को येथे आमदारपदी यंदाही कार्लोस अल्मेदा यांच्याच नावाची वर्णी लागली असून त्यांनाच पाठिंबा देणार असल्याचं BJP मंडळाचे जयंत जाधव यांनी पुन्हा स्पष्ट केलं वास्को येथे नवीन रस्त्याच्या पायाभरणी कार्यक्रमावेळी ते बोलत होते वास्को येथील या रस्त्याचा शुभारंभ आमदार कार्लोस अल्मेदा यांच्या हस्ते करण्यात आला आजतागायत अनेक विकास कामं झाली असून पुढेही विकासाची गंगा वाहतच राहील असं अल्मेदा म्हणाले यावेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते फाटले 5 वर्ष आमचे डेव्हलपमेंट काम खूप झाले बरे वास्को एक मेजर म्हणजे रोड्स बरे आहेत वॉटर सप्लाय बरी आहे आमची आणि पॉवर सप्लाय बरी आहे आमचं वय एक रोड उरलेलो स्टार्ट करून फाटल्या दिसतं तो पहिलं रोड टेंडर झालं पण ते कॉन्ट्रॅक्ट दुयेंत पडून ते काम बंद झाले आता आमी ते काम पत्र टेंडर करून ते काम सुरू केलां आयज आमच्या 20 तारखेर परिकर येता वास्को आमी परिकराक सत्कार करतले तो आमचो रक्षामंत्री जाला आनी आमचो गोंयकार म्हण आमकां एक प्रायड आहा की परिकर रक्षामंत्री जालो म्हण सो 20 तारखेर लग्न विनंती करता सर लोकांक वास्कोकार युवा म्हण तुमी आमच्या 20 तारखेर पोटेपण ग्रावंडार सरान सांगलेले की स्वच्छ भारत अभियान आसा म्हाका उतर दिले आनी सगळे जावं पिल्ले जावं सगळ्या बिल्डिंगवाल्यांनी सांगलेले की रस्तो ह्यो जावचो म्हणून आणि हा MLA घेऊन येलो MLA आणि MLA मिटींग घेतली की आपण 31st पहिलं करून दितलो म्हणून असे डेव्हलपमेंट तेणी खूप केले असं हे डेव्हलपमेंट उरलेले आणि हे डेव्हलपमेंट टेंडर झालो आणि हे म्हाका प्रोसिजर खबर आसलो सर म्हणून आलो की आपण करता आणि आम्ही म्हटले सर जातलो ना आपण म्हणून आलो आपण आसताना आपण करून दितलो म्हणून आणि MLA कार्लोस आणि तसंच दीपक चेअरपर्सन दोघांनी उत्तर दिले आणि मला खुशी भोगता की हा रस्तो बेगीन झाला भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं सरकार पहिली 1999 आणि आतासुद्धा जे सरकार आले भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास फक्त विकास आणि विकास आणि वास्को शहरासुद्धा जे विकास चालला तो आम्ही सगळ्यांनी पहिला मागीर ते हॉस्पिटलचे काम जाऊन तळ्याचे काम जाऊन बसस्टँडचे काम जाऊन किंवा रस्त्यांची कामं आज जे रस्त्याचे आम्ही काम केला हे सुद्धा काम ताबडतोब आमच्या आमदारांनी करून हाडलं आणि काही लोक जे अफवा फरयता की भारतीय जनता पार्टी सीट जिंकूक जाय जाल्यार आणि कोण असपा जाय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मतदान करता कमळाचेर मतदान करता व्यक्ती न्ही आमकां नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट आणि इंडिव्हिज्युअल लास्ट असता पण पार्टीन ज्याका ठरयला कार्लोस अल्मेदा म्हणून त्याच्याबरोबर सगळी आमची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असा आमच्यामध्ये काहीच कन्फ्युजन ना आणि परत एकदा कार्लोस आमदार जातलो आणि गोव्यात भारतीय जनता पार्टीचे बहुमताचे विकास करपा खातीर परत एकदा सरकार येतले GOTV साठी सिद्ध यहिरेमळ
विद्या प्रबोधिनी व हेडगेवार या नामांकित शिक्षण संस्था कष्टावर उभ्या असून हे पोखरण्याचं कारस्थान पर्रीकर व पारसेकरांकडून होत असल्याचा घणाघाती आरोप बीबीएसएमचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी केला. या संस्थांचा वापर राजकीय उद्देशासाठी केला जातो असं हीन पातळीचा आरोपही पर्रीकरांनी केला असं ते म्हणाले. नोटिसीत करण्यात आलेल्या आरोपांचं वेलिंगकर यांनी खंडन करून ते फेटाळून लावले. राज्य सोसायटी निबंधकांना हाताशी घेऊन हा प्रकार सुरू असल्याचंही ते म्हणाले. आल्तिनो येथील पत्रकार परिषदेला यावेळी भाभासुमचे इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. आता या सरकारनं संस्था पोखरपाक सुरुवात केली शिक्षण क्षेत्रांतली. हरमल पंचकृषी हायस्कूल जे असा माननीय मुख्यमंत्र्यांचे आतापर्यंतच्यो सगळ्यो भारतीय जनता पार्टीच्यो मिटिंग थंय झाल्या, मेळावे सगळे थंय झाल्या. जबरदस्तीन काम ते करतात भारतीय जनता पार्टीचे. कोणे तरी इन्व्हेस्टिगेट करचे आणि थंय वचचे. वेरज विद्या प्रबोधिनीन आणि हेडगेवार शाळेन केन्नाच एक सुद्धा मिटींग राजकीय पक्षाची खंयच्याय घेऊ ना थंय. स्पेसिफिकली एक मनीस उभा रावपाचो ताणी घेतले म्हणून नॉन पॉलिटिकल दोन इन्स्टिट्युशन दवरले. ज्या मुख्यमंत्र्यान आपल्या शाळेचो वापर पॉलिटिकल हाज्या खातीर केला ताणें एका नॉन पॉलिटिकल संस्थेचेर आरोप दवरपाची आणि फाटल्यान राहून तीर मारपाची काय गरज ना अशें म्हाका दिसता. भाषा सुरक्षा मंचातर्फे आणि विद्या प्रबोधिनीतर्फे जोरदार निषेध करता. एक बरी चलणारी संस्था जी असा ती खलास करपाची गरज ना. आम्ही ज्या लोकांच्या विरोधात हे करतात ते फुल टाईम काम करतात थंय. ताणी कष्ट केल्या, ताणी कोट्यांनी रुपया त्यांच्या पतीचेर जनतेन दिल्या, तांकां भीक मागून उभे केल्या, इन्स्टिट्यूट उभा केला सगळो, आणि संस्थेच्या विरोधात केन्नाच काम करूंक ना. हांगा ते म्हणटा संस्थेच्या विरोधी हे करता म्हणून. ताणी दाखवूंक जाय आशिल्ले संस्थेच्या विरोधात किती किती केलें ते म्हणून. सामान्य विद्यार्थी जे माजी असतात, टीचर जे असा, पालक जे असा, हांकां आता तोंड दिवपाचें तांचें बाकी आसा. ताणी करूनच हें सगळें आणि त्यामुळे अधिकाधिक रोष जनतेचो ते ओढून घेता अशें म्हाका दिसता. परत एकदां हांव तांचो निषेध करता. आज गोंयांत येवन अती सामकें लोवेस्ट लेवल पॉलिटिकल करप, गोंयांत आमी पॉलिटिकल म्हणटात, अशें पॉलिटिकल ते केन्ना आयकूंकच नाशिल्लें. हें पळय आसा पळय न्ही, ते फक्त एटॅक हो फाटल्यान करता तो फक्त सुभाष वेलिंगकर सराचेर न्ही, हो फक्त विद्या प्रबोधिनीचेर न्ही, हो एटॅक गोंयच्या सगळ्या शिक्षण संस्थांचेर आणि ती जी फुडले नागरीक जे तयार करपाची प्रक्रिया चालू आसा ह्या संस्थांनी ताजेर. गोटीव्हीसाठी रवींद्र दळवी.